नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये। शशिकांत हा रमासाठी सनी हा मुलगा घेऊन येतो। सनीची स्टाईल तर ही गुंडगिरीच असते आणि जेव्हा सर्वजण त्याच्याकडे बघत असतात तर रेवाला आणि शशिकांत आजीला तर खूपच आनंद होतो, परंतु सर्वजण सनीकडे बघून खूप टेन्शनमध्ये येतात कारण त्याची वागणूक खूप काही वेगळी असते। तेव्हा तो स्टाईलमध्ये आतमध्ये आल्यानंतर शशिकांत म्हणतो की मामा पाया पडतो आणि वेगळ्या स्टाईलमध्ये तो शशिकांतच्या पाया पडतो। शशिकांत म्हणतो की अरे राहून दे, काही गरज नाही त्याची, आणि तो रमाकांत काकांच्यासुद्धा पाया पडण्यासाठी जातो। तर शशिकांत म्हणतो की राहून दे रे। तेव्हा शशिकांत सर्वांना विचारतो की बघितलास का कसं आहे गडी। सर्वजण फक्त बघतच असतात, अक्षयचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो। एकटक तो सनीकडे बघत असतो, त्याला तर खूप राग येतो। पर तरीसुद्धा शशिकांत त्याला विचारतो की काय रे बछड्या, तुझा चेहरा का पडला इतका सनीला बघितल्यानंतर, तुला सनी हा आवडला नाही का? तर लगेच अक्षय म्हणतो की नाही नाही, तसे काही नाही, तो तर माझा भाऊच आहे, पण हे जरा माझ्यासाठी सरप्राईज आहे कारण मी रमासाठी एका साधा सुसंस्कृत नोकरी करणारा साधा मुलगा तिच्यासाठी शोधत होतो। तुम्ही तर डायरेक्ट आपला नातेवाईकच घेऊन आला। तर सनी म्हणतो की अरे अक्षय भावा, मी तर तुझ्या सर्व काही फंडात बसतो, त्यामुळे तू लोड घेऊच नको। तर अक्षय म्हणतो की नाही नाही, अरे मी कशाला लोड घेऊ, टेन्शन येत नाही, आणि हे जे काही आहे ना ते एकदा त्या रमाला विचारायला हवे, तिला जर हे पसंत असेल तर काही हरकत नाही। तर सनी लगेच म्हणतो की वा वा, अरे भल्या भल्या, मुली सुद्धा माझ्या प्रेमात पडतात, मग तिचे तरी काय। आपण जेव्हा रस्त्यावरून जात असतो तेव्हा गॉगल वर करून माझ्याकडे त्या बघत असतात। तर अक्षय म्हणतो की हो नाईस नाईस, तू टेन्शन घेऊ नको, मला फक्त तिचे तोंड दाखव। तर लगेच शशिकांत म्हणतो की काय रे सावळा नवरा आणि गुडघ्याला वाशिंग। तर सनी लगेच हसतो आणि रमाला बघण्यासाठी खूप असा आतुर झालेला असतो। तेव्हा शशिकांत लगेच रमाला आवाज देतो, रमा बाहेर येते आणि काय झाले असे विचारते। तर सनी एकटक अगदी खुशून तिच्याकडे बघत असतो। तेव्हा मात्र रमा आपले अंग चोरत असते आणि ती आपल्या त्या सनीकडे का असं बघतो म्हणून बघत असते। तेव्हा मात्र अक्षयला खूप राग येत असतो, परंतु सर्वांसमोर तो काही तो राग आपला दाखवत नसतो, आवरण्याचा प्रयत्न करत असतो। रेवा तर मात्र इतकी खुश असते। तेव्हा रमा ही सीमाच्या मागे लपलेली असते, तर रेवा लगेच जाते आणि तिच्या हाताला धरून तिला समोर घेऊन येते। तर अक्षय मुद्दा म्हणत असतो की आण समोर घेऊन ये तिला, आणि ही मुलगी आहे असे सनीला सांगते। तर शशिकांत म्हणतो की वा खरंच बघितली ना तू, बघून घे व्यवस्थित, आवडली ना तुला मुलगी। तर रमा रागाने त्याच्याकडे बघत असते, पण सनी मात्र एकटक रमाकडे बघत असतो कारण रमा तर त्याला खूप आवडलेली असते। तेव्हा सनी लगेच रमासमोर आपला हात पुढे करतो आणि रमा फक्त त्याच्याकडे बघत असते आणि सनी म्हणतो की माय सनी, मी सनी आहे। तेव्हा रमा म्हणते की काय, आणि त्याच्या हातामध्ये काही ती हात द्यायला तयार नसते। तेव्हा सनी तिला म्हणतो की दोस्ती का हात तो दिलरुबा बढाओ, दोस्ती होगी तर दोस्ती ही मोहब्बत में बदलेगी। तर अक्षय मुद्दा म्हणतो की अरे वा, रेवा तर ही अक्षयच्या जवळ गेलेली असते आणि अक्षय रेवा एकमेकांच्या गळ्यात हात घालून उभे असतात आणि हे सर्व रेवा अगदी खुशून बघत असते। तेव्हा रमा सनीला विचारते की तुम्ही कोण आहात, तुम्ही मला कसे ओळखतात? सनी म्हणतो की ओळखले नाही, भविष्यात आपण नवराबायको होणार आहोत। आणि ते काय म्हणतात ना, तारा बलंते तारा बलंते, आणि तिच्या अंगावर गणपती बाप्पांसमोरील फुले घेतो आणि तिच्या अंगावर टाकतो आणि असे आपले होणार आहे असे म्हणतो। रमा तर रागाने अक्षयकडे बघू लागते। तेव्हा आनंद आणि जान्हवी यांना खूप राग येत असतो आणि सीमाला सुद्धा। तेव्हा रमा ही सीमाकडे बघत असते। तर शशिकांत म्हणतो की अरे तिची खूप तारांबळ उडालेली आहे, शांत की जरा। तेव्हा सनी हसायला लागतो आणि रमा मात्र अक्षय सीमाकडे रागाने बघत असते आणि रागाने ती आतमध्ये निघून जाते। तेव्हा मात्र शशिकांत मुद्दाम सनीला म्हणतो की लाजली बघ ती लाजली। तेव्हा सनी हसायला लागतो आणि शशिकांत हा सनीला म्हणतो की बस रे भाई, थँक्यू थँक्यू। तेव्हा सनी लगेच ते गुलाबाचे फूल शशिकांतच्या हातात देतो आणि माझ्याकडून हे गिफ्ट असे म्हणतो। तर शशिकांत ते फूल घेतो आणि थँक्यू थँक्यू असे खुशून म्हणतो। अक्षयला सुद्धा खूप राग येत असतो आणि सर्वजण रागाने त्या सनी आणि शशिकांतकडे बघत असतात। तेव्हा मात्र इकडे रमा आतमध्ये येते, तिला खूप वाईट वाटलेले असते, परंतु तिचा पायसुद्धा खूप दुखत असतो आणि ती खूप रागाने म्हणत असते की ह्या घरातील लोकांचे काय चालले ते मला माहिती नाही आणि हा सनी जो आलेला आहे ना त्याचे मी वांगे कसे करते हे बघतच राहा।
मी त्याला घरातून काढले तर नाव मी रमा लावणार नाही, म्हणून रमाला खूप टेन्शन आलेले असते की त्या सनीला कसे घालवायचे ते। तेव्हा अक्षय आतमध्ये येतो तर रमा विचारतं की आलात का, या ना आतमध्ये, असे रागानेच म्हणत असते की अजून काय विचारायचे तुम्हाला। तेव्हा अक्षय म्हणतो की मला काही विचारायचे नाही, मी तुला सांगतो की तुला ज्याच्याशीच लग्न करायचे ते तू करू शकते, जो मुलगा तुला पसंत असेल तू त्याच्याशीच लग्न करू शकते। तेव्हा रमा विचारते की म्हणजे काही झाले तरी तुम्हाला माझे लग्न तर लावूनच द्यायचे असे तुम्ही ठरवलेच आहेत। तेव्हा अक्षय म्हणतो की होस, तर रमा म्हणते की मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, मग तुम्ही त्याचे खरे खरे उत्तर देताल ना। तर अक्षय म्हणतो की हो विचार। तेव्हा रमा म्हणते की अहो तुम्ही माझ्यासाठी हे सर्व का करतात, कारण मी तुमच्या घरातील कामवाली आहे, मग एका कामवालीसाठी हे सर्व का करतात, कामवाल्या मावशीचा तुम्हाला इतका का पुळका येतो आणि सांगा मी तुमची कोण आहे, असे विचारत असतानाच आनंद दरवाज्यात येतो आणि त्या दोघांचे बोलणे तो ऐकत असतो। आणि रमा परत विचारत असते की का करतात तुम्ही कामवाल्या मावशीसाठी इतके। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही तू माझी कोणीच नाही, पण एक सत्कर्म म्हणून मी हे सर्व करतो। तर लगेच आनंद खा करतो आणि अक्षयला विचारतो की अरे अक्षय, हे सनी नावाचे काय प्रकरण आहे, हा सनी कोण आहे, मला तर त्याच्याबद्दल काहीच आठवत नाही। तर अक्षय म्हणतो की सनी अरे आपला भाऊ आहे, लहानपणी जेव्हा आपण गावी गेलो होतो तोच की आपल्याला पानटपरीवर घेऊन गेला होता, आणि साधं पान आहे असे म्हणून त्याने आपल्याला पानं खाऊ घातले, आणि पान खाऊन आपण त्यावेळेस खूप चिमलो होतो, तोच आपला भाऊ हा सनी। तेव्हा आनंदच्या लक्षात येते आणि तो म्हणतो की हो तोच तो सनी का, आठवले मला त्याच्याबद्दल, पण काय रे कसा आहे तो, डोक्याला एकदम शॉर्ट असा, तेव्हा सुद्धा होता आणि आता सुद्धा आहे। तर अक्षय म्हणतो की काय रे काय झाले, तर आनंद म्हणतो की चल तूच विचार, म्हणून आनंद आणि अक्षय बाहेर निघून जातात। त्यानंतर इकडे सनी तर रूममध्ये येतो आणि रमाला बघून त्याला खूप आनंद झालेला असतो, कारण रमा त्याला खूप आवडलेली असते, म्हणून तो आपल्या रूममध्ये आल्यानंतर मस्त गाणे लावतो आणि मस्त बेडवर कुठं कुठं जायचं हनीमूनला या गाण्यावर डान्स करत असतो। गुडघ्यावर मात्र सर्व पॅन्टही फाटलेली असते आणि त्याची ही स्टाईलच खूप काही वेगळी असते। आणि तेवढ्या तेथे अक्षय आणि आनंद येतात, आपल्या कानामध्ये बोट घालतात, कारण त्यांना भयंकर असा आवाज त्या गाण्यांचा केलेला असतो। तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे काय, अरे इतक्या मोठ्या आवाजात का तू गाणे ऐकले, घरात गणपती आहे आणि लहान बाळ सुद्धा आहे, इतक्या मोठ्या आवाजात कशाला हे गाणे लावतोस, जरा बारीक आवाज कर। आणि सनी हा आपले गाण्याचा आवाज कमी करतो आणि तेवढ्या त्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो। तेव्हा तो अक्षयला म्हणतो की अरे बाई खरंच थँक्सवर का, कारण तू आवाज कमी करण्यासाठी सांगितला आणि मला इम्पॉर्टंट हा कॉल ऐकू आला, नाहीतर मोठ्या गाण्यांच्या आवाजात मला तो कॉल तर ऐकूच आला नसता, म्हणून एकच मिनिट असे बोलून तो फोन घेतो। तेव्हा अक्षय आनंद अभि हे तिघेही एकमेकांकडे बघत असतात। तेव्हा तो आपल्या एका मित्राबरोबर बोलत असतो आणि कुठे आहे असे तो मित्र विचारतो। तेव्हा सनी सांगत असतो की अरे मी इकडे पुण्याला आलोलो आहोत, कशाला म्हणजे काय, अरे लग्न ठरलेले आहे आपले त्यामुळे इकडे आलो, अरे आल्यानंतर मी तुम्हाला पार्टी देईलच, तुम्ही टेन्शन घेऊ नका, अरे आत्ता मी इकडे पुण्याला आलेलो आहोत ना यांच्याकडे, मग यांचे पुण्याचे लाईफस्टाईल कसे आहे ते जरा बघतो, म्हणजे पार्टीला आपल्याला सोपे होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमचे व्यवस्थित नियोजन करतो आणि तुम्हाला सुद्धा मी सर्वांना पार्टी देतो, असे बोलून तो फोन ठेवतो। आणि अक्षय अभि आनंद यांना सांगतो की आपला तो गावाकडचा मित्र त्याचा फोन आला होता आणि काय रे भावांनो मी तुम्हाला काय म्हणतो, जायचे का पार्टी करण्यासाठी। अक्षय म्हणतो की कशाला, काही गरज नाही त्याची। आनंद म्हणतो की सनी अरे आम्हाला पार्टी वगैरे याची काहीच सवय नाही। अभि म्हणतो की अरे सनी घरामध्ये गणपती आहे, तर सनी म्हणतो की काय रे यार एकदम असे हॉटस्पॉट्स असतील ना, अरे काही हॉट्स गर सुद्धा असतील, मग काही तांता वगैरे नाही का, किती बोरिंग लाईफ आहे रे तुमचे। तर अक्षय म्हणतो की नाही मला खरंच जमणार नाही आणि हे सर्व नकोय। तेव्हा शशिकांत येतो आणि शशिकांत म्हणतो की अरे आनंद अभि अक्षय तुमचे हे सर्व, अरे तो तुमचा भाऊ आहे गावाकडून आला इतक्या दिवसातून, मग जा त्याला पुणे दाखवा, त्याच्याबरोबर मजा करा। तेव्हा आनंद म्हणतो की बाबा याला पुणे दाखवायची गरज नाही, कारण याला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे। तेव्हा अभि म्हणतो की काका घरामध्ये गणपती आहे, तर शशिकांत म्हणतो की अरे तुम्ही गणपती समोर बसलेले भटजी का, काय लावले हे सर्व तुम्ही, आणि तो तुमचा भाऊ आहे। आणि सनीला म्हणतो की अरे सनी तूच यांना घेऊन जा आणि त्यांना दाखव लाईफस्टाईल काय असते ते त्यांना दाखव आणि घेऊन जा। तेव्हा सनी म्हणतो की हो तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर चला, टेन्शन घेऊ नका। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही रे खरंच नको।
श्रीकांत म्हणतो की अरे अक्षय बछड्या, तुला आठवते का तुझ्या पूर्वीचे लाईफ? तू किती एन्जॉय करत होतात आणि अजून तुझे लग्नसुद्धा नाही झाले ना, असे मुद्दाम शशिकांत त्याला विचारत असतो. तेव्हा अक्षयच्या लक्षात येते की शशिकांत मुकादम माझ्याकडून सर्व काही खरं काढून घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे काही यांना संशय आला की काय म्हणून अक्षयला तो त्यांचा संशय येतो. तेव्हा अक्षय लगेच मुद्दा म्हणतो की चल सनी, मी येतो आणि पण मी एकटा नाही येऊ शकत, या दोघांना सुद्धा मी घेऊन येणार आहे. तर शशिकांत विचारतो की काय रे बॉडीगार्ड म्हणून आणि घेऊन जा असे म्हणतो. तर अभि म्हणतो की अरे अक्षय, घरामध्ये गणपती आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे गणपती असले म्हणून काय झाले, आम्ही आहोत ना गणपतीला पूजा करण्यासाठी. तेव्हा सनी तर इतका खुश होतो आणि चला आता परमिशन भेटलेली आहे म्हणून तो पुन्हा त्या बेडवरच डान्स करायला सुरुवात करतो. अक्षय आणि आनंद तर आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात, त्याचा खूप रागसुद्धा त्यांना येत असतो. परंतु काय करणार, शेवटी त्यांचासुद्धा नाईलाज असतो कारण अक्षय हे सर्व रमासाठी नाटक करत असतो. तेव्हा सनी लगेच खुश होऊन इकडे रमाच्या रूममध्ये येतो आणि अक्षय आणि ते बाकीचे सर्वजण त्या रूममधून निघून गेलेले असतात. तेव्हा रमा इकडे एकटीच रूममध्ये असते तेव्हा सनी एक पोस्टर घेऊन येतो आणि हे तुमच्यासाठी गिफ्ट आहे असे आपल्या डोळ्यांना लावत म्हणत असतो. रमा म्हणते की कसले गिफ्ट? सनी म्हणतो की नाही, तुमच्यासाठी हे गिफ्ट. आणि रमाला विचारतो की माझ्यासाठी तू पार्टीला बाहेर येतेत का? मी पार्टीसाठी एकदम हार्ड बॉय आहे, पार्टी बिर्टी आपण करतो, त्यामुळे तुम्ही चला माझ्यासोबत पार्टी करण्यासाठी. आणि ते काय म्हणतात, असे समजा की तुमची आणि माझी पहिली डेट आहे. तर ते ऐकून रमाला इतका राग येतो आणि तो रमाचा हात धरतो. रमाला इतका राग येतो परंतु रमा रागानेच आपला हात त्याच्या हातातून काढून घेते आणि हे बघा मला ही सर्व नाही आवडत आणि मी इथे आर्थला सांभाळते, ते सोडून मला नाही जमणार काही करण्यासाठी. तर सनी म्हणतो की अरे एक दिवसाने काय फरक पडतो, तिला कोणीतरी दुसरे सांभाळेल. तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला सांगितले ना मला नाही येता येणार, पार्टी बिर्टी करणारी मुलगी जर शोधत असाल तर मी ती नाही, त्यामुळे तुम्ही दुसरीकडे जाऊ शकतात, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात, मी तशी मुलगी नाही. आणि मी तुम्हाला काय सांगते, तुम्ही जसा विचार करतात त्या सर्वासाठी मी तुमच्यासाठी चुकीची मुलगी आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही जाऊ शकता. तर सनी म्हणतो की एक मिनिट. आणि तिथे बेडवर तो झोपून रमाला विचारत असतो की मला सांग की तुला काय आवडते, म्हणजे खुशी या गोष्टीसाठी तुम्हाला नेमकं काय करावे लागेल. तेव्हा रमा रागाने म्हणते की मी नाही सांगू शकणार. तर सनी म्हणतो की ठीक आहे, नका सांगू, मी शोधतो की तुम्हाला काय लागते ते, तुला काय आवडते, तुला कोणत्या गोष्टीमध्ये खुशी वाटते, असे समज की मी त्याची सुपारीच घेतलेली आहे. आणि जोरजोराने हसायला लागतो आणि आपल्या स्टाईल मध्ये ते सर्व तो बोलत असतो आणि लगेच उठतो आणि मगाशी तू जे काही बोलली ना मी नाही सांगणार, अशी रमाची स्टाईल करत लाजतोच. खरंच ते खूप क्यूट वाटले आणि असे बोलून तो लगेच बाहेर निघून जातो. तेव्हा रमा विचार करते की माझा आनंद कशात आहे हे जेव्हा या घरातील लोकांना कळेल तेव्हा तो दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा, खूप जास्त आनंदाचा असेल. तेव्हा बाहेर पार्टीला जाण्यासाठी अक्षय आणि आनंद तयार होऊन येतात आणि अक्षय म्हणतो की अरे आभ्या तयार झाला की नाही, अरे दादा तू तयार झालास का? तर आनंद म्हणतो की अरे तू छान दिसतो कर. तर अक्षय म्हणतो की हो ना, खूप दिवसातून जॉकेट घातलेत. आणि काय रे आभ्या कुठे आहे? तर आनंद हा आभ्याला आवाज देतो. तेव्हा आभ्या सुद्धा जीन्स जॉकेट घालून बाहेर येतो. तेव्हा अभि म्हणतो की हो आलोच ना. आणि अभि आल्यानंतर अक्षय त्याला म्हणतो की काय रे स्वतःला कोंबलेस का? तेव्हा अभि म्हणतो की हो रे असेच काहीतरी वाटते रे, खरंच हे खूप जड आहे. तर अक्षय म्हणतो की अरे ऐका ना आभ्या सुद्धा खूप अनकम्फर्टेबल आहे, त्यामुळे आपण असे पब वगैरे मध्ये नको जायला. तेव्हा आनंद म्हणतो की काय गुरुजींच्या आश्रमात जाऊन सत्संग करायचा का तुला? तर अक्षय म्हणतो की अरे नाही. तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय कमॉन, अरे कधीतरी तुझी ही गाडी टिळक रोड वरून काढून त्या आनंद पार्क मध्ये घाल जरा. अरे असे मोकळे राहायचे शीख जरा माझ्यासारखा, मी पक्क कसा मोकळा एकदम मस्त राहतो अगदी बिंदास. आणि तेवढ्यात अभिया आनंदची गंमत करण्यासाठी मुद्दा म्हणतो की ते पग जानवी वहिनी. तर आनंद लगेच खूप घाबरतो आणि कुठे असे घाबरूनच विचारतो. तेव्हा आनंद इतका घाबरलेला बघून अभि आणि अक्षयला खूप हसायला येते. तेव्हा आनंद म्हणतो की अरे मी तर तसा खूप मोकळाच आहे, मनाने किंवा विचाराने असा स्वतंत्र आहे. तर अक्षय म्हणतो की हे सर्व तिच्या समोर बोल. तर अभि म्हणतो की अरे तेच मान्य आहे सर्व, पण हा जो काही म्हणतो ना ते मला पडते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना रे आपण पब वगैरे काही गेलेलो नाही. तेव्हा अभि सुद्धा म्हणतो की अरे आनंददा खरंच आपण पबला कधी गेलो होतो हे तुला आठवते का? आणि ते सर्व जाऊन द्या, त्यापेक्षा मी तुम्हाला महत्वाचे कारण सांगतो. अरे मला हा सनी खूप बोर माणूस वाटतो. तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की हो एक्झॅक्टली, चला आपण त्याला कल्टी देऊ, आपण दुसरे काही
काहीतरी बघूयात. तेव्हा आभी म्हणतो की ही तर बेस्ट आहे, चला आपण त्याला कल्टी देऊ आणि निघून जाऊयात. आणि तेवढ्यात सनी चला चला असा आवाज देत बाहेर येतो आणि धावतच आलेला असतो. तर आनंद म्हणतो की अरे रिलॅक्स सनी, अरे इतकी घाई कशाला करतो, शांत जरा. आणि काय रे सनी, बाय द वे आपण कुठे जातो नक्की, असे विचारत असताना सीमा बाहेर येते. तर सनी म्हणतो की अरे भाई, आज जन्नत की शहर करेंगे, हेवन पब मध्ये आपण जातोय. आभी विचारतो की काय रे हे हेवन पब कुठे आले. आणि तेवढ्यात सीमा हे सर्व ऐकत असते. सनी म्हणत असतो की तुला काय करायचे, अरे तू फक्त गाडीमध्ये बस, बाकी सर्व ते माझ्यावरती सोडून दे. तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे तू बऱ्याचदा गेलेला दिसतो हेवन पब मध्ये. तेव्हा सनी म्हणतो की हो आतापर्यंत तर मी जातोच, पण हेवन पब मध्ये मी तर पहिल्यांदा जाणार आहेत. कसं आहे की तुमचा भाऊ सर्वांपेक्षा लहान आहे, पण भावाचा विषय हार्ट आहे. तेव्हा सनी सर्वांना घाईने घेऊन जातो. तेव्हा सीमा विचार करते की नक्की हे लोक पबला चालले की काय. त्यानंतर सीमा ही गणपती बाप्पांसमोर अगरबत्ती वगैरे काही लागवत असते. आणि तेवढ्यात रमा धावत येते आणि आई अक्षयने औषधं घेतलेली नाही आणि न औषधं खाताच ते गेलेले आहे. तेव्हा सीमा म्हणते की काय अगं, तो औषध न घेता गेला, थांब जरा मी बघते एकच सेकंद. आणि तेवढ्यात तेथे रेवा येते. रेवा म्हणते की काय झाले, तुम्ही इतक्या पॅनिक का दिसतात. तेव्हा रमा सांगते की त्यांनी औषधं घेतलेली नाहीत आणि तसेच ते बाहेर गेलेत. तेव्हा रेवा म्हणते की ठीक आहे, इतके पॅनिक होण्याची काय गरज आहे, एक काम कर तू अक्षयला कॉल कर आणि एखादी फार्मसी वगैरे दिसली तर तेथे तो औषध विकत घेईल. तेव्हा रमा म्हणते की हो. आणि लगेच ती आपला फोन हा कॉल करण्यासाठी काढत असते. तर रेवा म्हणते की एक मिनिट रमा तू थांब, मीच कॉल करते. तेव्हा रेवा लगेच फोन करायला घेते. परंतु अक्षय मात्र इकडे पब मध्ये मस्त डान्स गाण्यामध्ये मग्न झालेला असतो आणि आवाजाने काही त्याला कॉल आपला ऐकू येत नाही आणि तो रेवाचा कॉल उचलत नाही. रमा तर मस्त रेवाकडे बघू लागते. तेव्हा रेवा म्हणते की हे का फोन उचलत नाही, कुठे आहे हे सर्वजण. तेव्हा कुणाचाच फोन कोणी घेत नसते. तर इकडे शशिकांत लगेच म्हणतो अगं रेवा ते सर्वजण पबमध्ये गेलेले आहेत. रेवा म्हणते की काय मला सोडून. शशिकांत म्हणतो की अगं बॉईज डेट आहे, मग सनी त्यांना घेऊन गेला. तेव्हा सीमा म्हणते की औषधांचे काय करायचे ते कळत नाही. रमा तू एक काम कर, आनंदला पटकन फोन कर. रेवा म्हणते की काही उपयोग नाही त्याचा, कारण क्लबमध्ये आवाज खूप असतो आणि कोणीही फोनवर बोलू शकणार नाही. त्यामुळे मी एक काम करते, स्वतः मी ते औषध घेऊन जाते आणि त्यानिमित्ताने मी सुद्धा क्लबला जाईल. तर रमा ही रेवाकडे बघत असते. ही क्लबला जाण्यासाठी तयार होते. तर हा भाग येथे संपतो आणि पुढील भागामध्ये रमा सुद्धा ही रेवाबरोबर क्लबला आलेली असते आणि तेथील ते बाहेर जे सिक्युरिटी गार्ड असतात तर ते रमाला अडवतात. रमा म्हणते की मला आतमध्ये जायचे, तर ते माणसं म्हणत असतात की नाही तुम्हाला आतमध्ये नाही जाता येणार. आणि तेवढ्यात एक मुलगी येते आणि रमाला एका मॉडर्न ड्रेसमध्ये ती आतमध्ये घेऊन येते. तेव्हा ती मुलगी त्या आग्रमाला म्हणत असते की जा तू शोध तुझ्या हबीला. तेव्हा ती मुलगी तिला धक्का देते. तेव्हा रमा ही अक्षयला जाऊन धडकते. तेव्हा अक्षय म्हणतो की आय एम सॉरी आणि बघत असतो. तर समोर रमा असते आणि एकटक तो रमाकडे बघत असतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.